व्हॉट्सअपच्या नव्या गोपनीयता धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं व्हॉट्सअपला आता नोटीस जारी केली आहे या प्रकरणी चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत आज झालेल्या सुनावणी दरम्यान लोक व्हॉट्सअप आणि फेसबुकपेक्षा आपल्या आयुष्यातील खाजगीपणाला महत्त्व देतात असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं आहे व्हॉट्सअपनं नवं धोरण पाच फेब्रुवारीला लागू करण्याची घोषणा केली होती मात्र लोकांच्या प्रतिक्रिया बघून ही तारीख चौदा मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे युरोप आणि भारतासाठी व्हॉट्सअपचं गोपनीयतेचं धोरण वेगवेगळं आहे यावेळी याचिकाकर्त्यांचं वकील श्याम दिवाण यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की केंद्र सरकारनंही हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून व्हॉट्सअपला नोटीस जारी केली आहे भारतासाठी गोपनीयतेचं वेगळं धोरण व्हॉट्सअप राबवू शकत नाही त्यामुळे वापरकर्त्यांची खाजगी माहिती धोक्यात आली आहे त्यामुळे हे धोरण रद्द करण्याचे आदेश सरकार आणि न्यायालयानं द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे